पाण्याचं मूळ आणि ऋषींचं कूळ विचारू नये हे ठाऊक असूनही आपण पाण्याच्या मूळाचा शोध घेतोय आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे कुतूहल. पाणी पृथ्वीवर आलं कुठून हे सांगणारे जे दोन मुख्य सिद्धांत आहेत त्यापैकी मागच्या वेळी आपण पाहिलेला पाणी पृथ्वीच्या गर्भातच होतं हे सांगणारा सिद्धांत अरविंद पुजारी यांनी आम्हाला सविस्तर कळवलेला आहे. तर आज आपण जो सिद्धांत पाहणार आहोत त्याचा सूतोवाच गिरिजा नंदगावकर यांनी केलेला आहे. केवळ या दोघांमध्येच कुतूहल जागंय की बाकीच्या मंडळींनी या मालिकेत मिळणार आहेतच की उत्तर असा विचार करून शोध घेतलेला नाही हे माहीत नाही. ठीक आहे, चला किमान हा व्हिडिओ तरी शेवटपर्यंत पहा. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते आहे. मागच्या व्हिडिओत ज्याविषयी आपण बोललो त्या पहिल्या सिद्धांतानुसार पाणी पृथ्वीच्या पोटातच होतं आणि पृथ्वीच्या निर्मिती प्रक्रियेत ते पाणी पृष्ठभागावर आलं. आठवतोय ना तो सिद्धांत? नसेल आठवत किंवा ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेलाच नाही आहे त्यांनी पाण्याची रंजक जन्मकथा जाणून घेण्याकरता तो अवश्य पाहावा. पाण्यात तुझा रंग कसा या मालिकेची आणि आमच्या इतरही मालिकांची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज पाण्याच्या दुसऱ्या जन्मकथेकडे आपण वळूया. या सिद्धांतानुसार पाणी जन्मापासून इथं नव्हतं तर ते बाहेरून आलेलं आहे, उपर आहे, अपघातानं ते पृथ्वीवर आलेलं आहे. कसं? तर हा दुसरा सिद्धांत मांडणाऱ्या अभ्यासकांच्या मते आज आपण पृथ्वीवर पाहतो तितकं पाणी निर्मितीच्या काळापासून पृथ्वीच्या अंतर्भागात असणं केवळ अशक्य आहे. अब्जावधी किलोमीटरचा प्रवास करून विश्वाच्या इतर कोणत्या तरी भागातून ते पृथ्वीवर आलं आणि इथं फक्त जमा झालं. विश्वात वेगवेगळ्या प्रकारचे धूमकेतू फिरत असतात. पृथ्वीच्या निर्मितीनंतर अनेक धूमकेतू आणि उल्का तिच्यावर येऊन आदळल्या. या धूमकेतूंना लांबलचक शेपटी असते, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं. त्यामुळं या अपघातानंतर म्हणजे असे धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळल्यानंतर धूमकेतूंमध्ये असणारं पाणी पृथ्वीला आयतं मिळालं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं ते पाणी पृथ्वीवर अडकून पडलं आणि या पाण्यामुळं पुढं जीवसृष्टीची निर्मिती झाली. याउलट चंद्रावरही काही धूमकेतू आणि उल्का आदळूनसुद्धा चंद्राच्या क्षीण अशा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं पाणी तिथून निसटलं आणि त्यामुळंच तिथं पाणी नाही आणि त्यामुळेच जीवनिर्मितीही होऊ शकलेली नाही. पाण्याच्या निर्मितीसंबंधीचे हे जे दोन सिद्धांत आपण पाहिले याखेरीजही काही शक्यता अभ्यासकांनी मांडलेल्या आहेत. काहींच्या मते तर या दोन्ही शक्यता थोड्या थोड्या प्रमाणात कारणीभूत असाव्यात, तर काहींच्या मते विविध संयुगांमध्ये, स्फटिकांमध्ये, खनिजांमध्ये, खडकांमध्ये पाणी अडकलेलं होतं. पृथ्वीच्या विविध क्रियांमुळं खडकांचं, संयुगांचं विघटन झालं आणि त्यात अडकलेलं पाणी मुक्त झालं, पृथ्वीवरून वाहू लागलं. 2019 नेचर ॲस्ट्रॉनॉमी या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानुसार 440 कोटी वर्षांपूर्वी प्राचीन पृथ्वीला थिया नावाचा लघुग्रह येऊन धडकला, तेव्हा त्यानं पाण्याचं वरदान पृथ्वीला दिलं. हा लघुग्रह आपल्या सूर्यमालेतला नाही आहे, दुसऱ्याच सूर्यमालेतून आलेला होता आणि त्यानं पृथ्वीला धडकताना पाण्याचं दान पृथ्वीला दिलं असा दावा या संशोधकांनी केलेला आहे. पृथ्वीवर आढळणारा मॉलिब्डेनेम हा जो धातू आहे तो बाहेरच्या जगातून आलेला असणार या तथ्याचा शोध घेतानाच ही गोष्टसुद्धा शास्त्रज्ञांच्या लक्षात आली. कारण पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस आपल्या सूर्यमालेत शुष्क म्हणजे कोरडी खनिजं आढळत होती, त्यामुळं ओली किंवा द्रवस्वरूपात आढळणारी जी खनिजं आहेत ही बाह्य जगताची देण असणार. कार्बन असलेली मूलद्रव्यं थियानंच पृथ्वीवर आणली, त्यातूनच पृथ्वीवर पाणी आणि इतर सेंद्रिय मूलद्रव्यं निर्माण झाली अशी अनेक गुपितं, पदार्थांची चौथी अवस्था जिला प्लाझ्मा म्हणून ओळखलं जातं तिचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांच्या समोर आली. या गृहितकावरच्या सखोल संशोधनावरून शास्त्रज्ञांनी पाणी आणि कदाचित तुम्ही, आम्ही आणि एकूण जीवसृष्टी ही थियाची देण असू शकते असं म्हटलेलं आहे. ज्यांना विज्ञानात फारसा रस नाही त्यांना हे सगळं मी कशासाठी सांगते आहे असं वाटू शकतं. मित्रांनो, पाण्याची जन्मकथा जाणून घेतली तरच त्याची मौलिकता आपल्या ध्यानात येईल आणि कुणी न सांगताही तुम्ही पाण्याचा थेंबन थेंब जपून वापराल म्हणून ही सगळी धडपड केलेली आहे. आपण सगळ्यांनी जलसाक्षर होण्याचा वसा घेतलेला आहे हे विसरू नका. आपल्याला माहीत असलेल्या इतर अनेक ग्रहांवर पाणी नाही आणि म्हणूनच जीवसृष्टीही नाही. सध्या तरी केवळ आपली पृथ्वीच जलसंपन्न भाग्यशालिनी आहे.
ज्याच्याशिवाय आपण अस्तित्वातच नसतो, ज्याच्या निर्मितीकरता अब्जावधी वर्ष लागली, त्या अत्यंत मौल्यवान अशा पाण्याची किती बेमुरवतखोरपणे आपण उधळपट्टी करतो आहे हे आपल्या लक्षात यावं या हेतूनं पाणी पृथ्वीवर आलं कुठून हे इतकं विस्तारानं सांगितलं. मित्रांनो, अशा या पाण्यानं पृथ्वीचा 71% भाग व्यापलेला आहे हे आपल्याला माहीत आहे. पण 71% म्हणजे नेमकं किती? एकूण किती पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे सांगता येईल? अभ्यासकांनी वर्षानुवर्षांच्या अथक मेहनतीनं ही सगळी माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे. बस आपल्याला ती जाणून घ्यायची आहे. तुम्हाला ही माहिती मिळाली आधीपासूनच माहीत असेल तर अवश्य कमेंट्समध्ये लिहा, अन्यथा पुढच्या व्हिडिओत आम्ही सांगणार आहोतच. दरम्यान हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर मग भेटूया पुढच्या गुरुवारी. नमस्कार.